साक्षी एमएनएस न्यूज लाइव में आप सभी का स्वागत करती हूँ। आइए आज कुछ खास खबर देखते हैं। प्रफुल्ल पटेल ने कहा, भाजपा शिवसेना राम के नाम पर कर रही राजनीति। सांसद प्रफुल्ल पटेल ने आरोप लगाया कि पिछले 4.5 साल में इन्हें शाम की याद नहीं आई, कुंभकर्ण की नोट, नींद ले रहे थे। अब चुनाव नजदीक आने पर इन्हें अब राम की याद आ गई। अब सांसद का आखिरी सत्र शुरू होने वाला है और इस सत्र में ये कोई भी ऑडिशन लाने वाले नहीं है। इसका इश्यू बनाकर लोगों से वोट लेने का षड्यंत्र होने का आरोप सांसद प्रफुल्ल पटेल ने लगाया है। वे भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव बैंक द्वारा मासल में आयोजित एटीएम का उद्घाटन और किसान जन जागृति सम्मेलन में बोल रहे थे। सम्मेलन की अध्यक्षता पूर्व राज्य मंत्री बंधु भाऊ सावर बांदे ने की। या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित माजी राज्यमंत्री विलासभाऊ श्रृंगार पवार, नानाभाऊ पंचबुधेजी, या विभागाचे माजी आमदार शोकभाऊ आगाळेजी, जिल्हा परिषदचे अध्यक्ष डोंगरे साहेब, सागरजी गणवीर, बँकेचे अध्यक्ष सुनील भाऊजी, या ठिकाणी जिल्हा परिषद या सर्कलच्या सदस्य नंदागौरीताई, पंचायतीच्या सदस्य ठाकरेताई, जिल्हा परिषद सदस्य आकाशजी कोरे, मनोहरजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचकावर आता नाव न घेता, कारण वेळ बराच झालेला आहे आणि त्यावेळेस उपस्थित सर्व मंच या गावच्या सरपंचाला देत आहे, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी आणि माझ्या सर्व बंधूंनो, या ठिकाणी एक चांगलं काम सुनीलनी केलं। एटीएमचं या ठिकाणी जवळपास हा परिसर मोठा परिसर आहे आणि एटीएमचं या ठिकाणी आज उद्घाटन होऊन राहिलेलं आहे। परिसरातील लोकांना जनतेला सुविधा नव्हत्या आणि त्या दृष्टिकोनातून ही जी बँक आहे भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक अत्यंत महत्त्वाची बँक आहे आणि ती परिस्थिती चांगली आहे। बाकी बँकात जर तुम्ही बघितलं, वर्ध्याची बँक बघा, नागपूरची बघा, यवतमाळची बघा, बाकी बँका सगळ्या डबघाईत आलेल्या आहेत, परंतु आपली बँक या बँकेनं शेतकऱ्याला जास्तीत जास्त कर्ज दिलं आणि सगळ्यात जास्त जवळपास आपण कर्ज दिल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला बँकेमुळं अडचणी आल्या नाही। तुम्ही जर दुसऱ्या नॅशनलाइज बँकेमध्ये गेले तर अनेक अडचणी येतात। इस अवसर पर पूर्व राज्य मंत्री विलास श्रृंगार पवार, पूर्व राज्य मंत्री नाना पंचबुद्धे, पूर्व विधायक सेवक वाघाए, जिला परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिला परिषद सदस्य मनोहर राउत, शब्दमता नंदागवली के साथ गणमान्य नेतागण मंच पर उपस्थित थे। देखरेख सहकारी संघाचे संचालक नरेश भाऊ दिवटे, या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य सुप्तमती नंदागवली, आदरणीय माझे मित्र जिल्हा परिषद सदस्य मनोहरजी राऊत, या विभागाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष राऊत, आमचे पितृतुल्य मार्गदर्शक आदरणीय गोपीजी भेंडारकर, आदरणीय माझे मामा सुरेशजी ब्राह्मणकर, आदरणीय भूमेश्वरजी मारवाळे, मनोहरजी मारवाळे, पंचशील सहकारी भात गिरणीचे अध्यक्ष हरगोविंदजी नकाते, व्यासपीठावर विराजमान भंडारा जिल्हा दूध संघाचे संचालक संतोषजी शिवनकर, माणिकजी घनाळे, उपसभापती देवा राऊत आणि या व्यासपीठावर विराजमान या गावच्या प्रथम नागरिक सरपंचताई, सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि माझे जिल्हा परिषद सदस्य पिंपळगाव लाखणी विभागातील आदरणीय युवकांचे प्रेरणा स्तोत्र आकाशजी कोरे, तसेच निषादजी लांजेवार, सन्माननीय शेतकरी बंधू, माझ्या महिला भगिनी, माझे युवक मित्र, माझे पत्रकार बंधू, खऱ्या अर्थानं आपणास प्रफुल्लभाईचं आणि बंडूभाऊचं आणि विलासभाऊचं मार्गदर्शन या ठिकाणी जास्तीत जास्त ऐकायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या ठिकाणी आपल्या सुविधेसाठी एटीएम चालू केलेला आहे। मागील काही दिवसापूर्वी मी आणि सेवक भाऊ नाटकेच्या उद्घाटनाला गेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा सोय व्हावी, शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून आमचे नेते त्या ठिकाणी त्यावेळेस मंत्री होते, त्यावेळेस आम्ही 12 शाखा
या भंडारा जिल्ह्याच्या विस्तारासाठी प्रफुल्लभाईच्या माध्यमातून आणल्या होत्या, त्यात विरलीला सुद्धा मारवाडे साहेब आणि त्यांच्या चमूने सांगितलं की या ठिकाणी घोषणा करा. आणि साहेबांना जेव्हा मी दिल्लीला सांगितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आपण गव्हर्नर सिंग किंवा स्थानिक प्रबंधकाशी बोलून आम्हाला तातडीनं 12 शाखाची मंजुरी मिळवून द्या, खऱ्या अर्थानं श्रेय त्या ठिकाणी विरलीच्या आणि बाकी 12 शाखेचं श्रेय आदरणीय नेते प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे हे आवर्जून या ठिकाणी सांगतो. आदरणीय प्रफुल्लभाई पटेलला बोलवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती यावी. शेतकऱ्यांना सांगतो आदरणीय प्रफुल्लभाई पटेलला बोलवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती यावी. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं सरकारचा नाकर्तेपणा, सरकारची हुकुमशाही, या मागील 4.5 वर्षामध्ये आपल्या शेतकऱ्यांची कशी दयनीय अवस्था केली ते आपल्या वाचनातून सांगतीलच. सेवा सहकारी संस्था सोडून बाकी संस्थेवर GST लागणार आहे, आयकर लागणार आहे, हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्या ज्या सहकारी संस्थे पतसंस्थेमध्ये मनी लॉन्ड्रिंगचं काम होते अशा संस्थेंना प्रफुल्लभाई 9-9, 10-10 लाख रुपये फाईन झालेला आहे. आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा जी पतसंस्था खऱ्या अर्थानं पिकपी एजंट मोजते, मनी लॉन्ड्रिंगचं काम करते, सोने तारण वेळेवर ठेवते अशा संस्थांवर सुद्धा या सरकारने शिकंजा कसला आहे. येणारे दिवस फार या सहकारी संस्थेसाठी वाईट आहे. सेवाभावी संस्था म्हणून फक्त सेवा सहकारी संस्थेला त्यांनी मान्यता दिली, बाकी सुद्धा संस्था सेवा सहकारी संस्था म्हणून काम करतात. जिल्हा बँक म्हणून सेवा सहकारी संस्थेचा एक जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून काम करते. शेतकऱ्यांना अर्थव्यवस्थेचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या माध्यमातून होते, परंतु सहकार कुठेतरी मोडकळीस काढण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. पीक विम्याबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे, कुरतुळीच्या पैशाबद्दल सुद्धा माहित आहे की मागच्या लोकसभेत म्हणजे मधुभाऊ कुकडे निवडून आले त्या लोकसभेच्या पहिले घोषणा केली, आतापर्यंत लाखांदूर तालुक्याच्या लोकांना पैसे सुद्धा मिळाले नाही. आम्ही सुद्धा सांगितलं की जे नॅशनलाइज बँकेत तुमचे पैसे ठेवले आहेत ते जिल्हा बँकेत टर्न करा, 2 दिवसामध्ये आम्ही पूर्ण पैसे शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो. कुठंतरी नॉन ऑपरेटिंग अकाउंट आहे, ऑपरेटिंग अकाउंट आहे, IFSC कोड जुळत नाही असे वेळोवेळी बहाने करून नॅशनलाइज बँकेने आजच्यापर्यंत व्याज खाण्याचं काम केलं. शेवटी शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा बँक आपल्या सर्वांच्या हिताच्या कामासाठी आपण सर्वजण या ठिकाणी खातेदार आहोत. आपणास एकच विनंती आहे की या ठिकाणी आपण ATM चालू केलं. ATM मध्ये नॅशनलाइज बँकेमध्ये नागपूरवरून पैसे येतात, पण आपल्या ATM मध्ये लगतच्या शाखेमधूनच बँकेमध्ये पैसे टाकले जातात फक्त शनिवार रविवार. जिल्हा बँक के अध्यक्ष सुनील फुंडे ने प्रस्तावना करते हुए बैंक के माध्यम से विविध उपक्रम शुरू करने की बात कही. उन्होंने कहा कि ATM शुरू कर अपने ग्राहकों का सुविधा देने का काम किया. सम्मेलन के अध्यक्ष बंधुभाऊ सालबांदे ने किसानों की हालत कब देखते हुए सरकार को आड़े हाथ लिया. आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निशान लांजेवार की खास खबर MNS न्यूज के लिए. माहौल का खड़ा किया गया विपक्ष की तरफ से, खास करके शिवसेना की तरफ से, और बोला गया कि पहले राम मंदिर उसके बाद में सरकार, ये स्लोगन देकर उद्धव ठाकरे जी अयोध्या चले गए. मुझे बताइए कि ये आने वाले 19 का कोई राजकीय षड्यंत्र तो नहीं है? ऐसा है कि अभी चुनाव 4-6 महीने में आने वाले हैं, इसलिए सबकी अभी राम भगवान की याद आने लगी है. और उद्धव ठाकरे बोलते हैं कि 4 साल से कुंभकर्ण सोया था, अभी उसको जगाया है. और मैं ये कहता हूँ कि कुंभकर्ण को जगाने वाला भी 4 साल सोया था. तो इसलिए ये सब बातें ये चुनाव की बिना फिजूल की बातें हैं. चुनाव जाएंगे, राम भगवान भी वापस बंद हो जाएंगे. उन्होंने सरकार को भी अभी अल्टीमेटम दिया है कि पहले 4-4.5 साल तक इन्होंने कुछ किया नहीं, अभी संसद में कानून लाए या अध्यादेश लाए,
ये कहकर शिवसेना बीजेपी को बैकफुट पर लाने की कोशिश कर रही है, ऐसा लगता है? देखिए, वो दोनों पार्टी शिवसेना और बीजेपी नूरा कुश्ती खेल रही हैं और ये केवल दिखाने का एक षड्यंत्र है, क्योंकि एक बाजू से बीजेपी बोलेगी कि हम सरकार में है, सुप्रीम कोर्ट में मामला है, इसलिए हम अध्यादेश नहीं ला सकते, मगर ये सब बात भूल जाते हैं कि 4.5 साल में इस दिशा में एक भी पहल बीजेपी या शिवसेना ने नहीं की और इसीलिए चुनाव एकदम सामने नोक पर आया है और ये सब बातें इन लोगों ने शुरू की है। इसमें कोई तथ्य नहीं है, ऑर्डिनेंस ये लोग लाने वाले नहीं है, क्योंकि एक बाजू सुप्रीम कोर्ट में अगर मामला पेंडिंग है तो ऑर्डिनेंस लाकर ये अभी बताते हैं कि हम लाएंगे। ऑर्डिनेंस लाने के बाद उसको संसद में पास करना पड़ता है, संसद का अब सत्र अभी अगले 8 दिन में शुरू होगा और ये आखिरी सत्र है, तो इसका मतलब स्पष्ट होता है कि ये लोगों को करना नहीं है, केवल ये विषय को जिंदा रख के लोगों के लिए वोट लेने का ये एक षड्यंत्र है। धन्यवाद। राम मंदिर को लेकर आज सत्ता पक्ष की तरफ से, खास करके शिवसेना की तरफ से, उद्धव जी अयोध्या चले गए और अयोध्या जाकर राम लल्ला के दर्शन लिए और केंद्र में सत्ता में विपक्ष सत्ता में जो भाजपा सरकार है उसको अल्टीमेटम भी दिया। इस बारे में हमने राज्यसभा के सांसद आदरणीय प्रफुल्ल भाई पटेल जी को पूछा गया तो उन्होंने पूछने पर ये बताया कि केवल ये राम के नाम पर इनकी नाटक चल रही है, कोई अध्यादेश लाने वाले नहीं है, आखिरी सत्र इनका है और कोई अध्यादेश लाने वाले नहीं है, कानून बनाने वाले नहीं है, यह कर केवल जनता को गुमराह करने का काम केंद्र की सरकार कर रही है, यह आरोप सांसद प्रफुल्ल भाई पटेल इन्होंने लगा है। मैं निषाद लांजीवार, MNS न्यूज भंडारा। तो खबरों में आज के लिए बस इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS हिंदी ऐप प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें। तब तक के लिए धन्यवाद।